नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेसची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण ॲडजॉईंट मेथडनं इनवर्स कसा फाईंड करायचा हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इनवर्स मॅट्रिक्सचा फाईंड करायचा आहे आपल्याला, पण त्यासाठी दुसरी मेथड आपण यूज करणार आहे. ती मेथड आज आपण शिकणार आहे. मेथडचं नाव आहे गॉस जॉर्डन मेथड. इनवर्स फाईंड करायची ही दुसरी मेथड आहे. आता या मेथडनं इनवर्स कसा फाईंड करायचा, तर सपोज ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे. ए मॅट्रिक्स सपोज 3x3 मॅट्रिक्स आपल्याला जर दिला असेल तर त्याचा इनवर्स कसा फाईंड करायचा, तर ए आय असा एक मॅट्रिक्स लिहायचा, कंबाईंड मॅट्रिक्स, आणि त्याचा आपल्याला कन्वर्ट कशात करायचा, शेवटी कन्वर्ट आपल्याला या एचं आय आपल्याला करायचं आहे. ए मॅट्रिक्सचा आपल्याला युनिट मॅट्रिक्स कन्वर्ट करायचा, आणि मग इकडं जो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल तो मॅट्रिक्स काय असणार आहे, इनवर्स मॅट्रिक्स. हा ए जर इकडे गेला तर काय होणार, ए इनवर्स होणार. मग हा ए इकडे घालवायचा आणि आय इकडं आणायचा, म्हणजे एचा आय मॅट्रिक्स करायचा, आणि जो इकडं तयार होईल आपोआप मॅट्रिक्स तो काय असणार आहे, इनवर्स मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजे या ए मॅट्रिक्सचा इनवर्स आपल्याला इकडं मिळणार आहे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम बघूया. बघा मित्रांनो, असा प्रॉब्लेम दिलेला आहे. एक मॅट्रिक्स आपल्याला ए मॅट्रिक्स 3x3 मॅट्रिक्स दिलेला आहे, 2 1 -1 0 2 1 5 2 3 असे एलिमेंट्स आहेत, आणि आपल्याला या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड करायचा आहे बाय युझिंग गॉस जॉर्डन मेथड. कसा ते बघा. आता आपल्याला माहित आहे ए आणि आय असा मॅट्रिक्स आपण लिहितो, मग तो मॅट्रिक्स आपण लिहून घेऊया, आणि त्याचं कन्वर्ट काय करायचं आहे आपल्याला, आय आणि इकडं जो मॅट्रिक्स तयार होणार आहे तो ए इनवर्स असणार. हे फायनल आपल्याला आन्सरच्या तिथं अशा टाईपमध्ये यायला पाहिजे. म्हणजे इकडं युनिट मॅट्रिक्स, या एचं कन्वर्जन युनिट मॅट्रिक्समध्ये व्हायला पाहिजे. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय, 3x3 मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स काय असतो, 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. आता या टाईपमध्ये लिहूया. आता ए मॅट्रिक्स पहिल्यांदा 2 1 -1 0 2 1 आणि 5 2 -3, आणि इकडं काय युनिट मॅट्रिक्स आहे, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. आता इकडं जी आपण काय ऑपरेशन करू, म्हणजे रो किंवा कॉलमवर जे काही ऑपरेशन आपण या मॅट्रिक्समध्ये करू, तेच ऑपरेशन आपल्याला इकडं पण करायचं आहे. तर या मॅट्रिक्सचं कन्वर्जन कशात होणार, या इनवर्स मॅट्रिक्समध्ये होणार आहे. तर आता आपल्याला या ए मॅट्रिक्सचं काय करायचं आहे, युनिट मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. म्हणजे हा इलिमेंट जो आहे तो 1 असला पाहिजे, हे 3 इलिमेंट 0 असले पाहिजेत, हा इलिमेंट आहे तो 1 असला पाहिजे, आणि हा इलिमेंटसुद्धा 1 असला पाहिजे, आणि हे 3 इलिमेंट 0 असले पाहिजे. तर त्या ते करण्यासाठी ज्या कोणते ऑपरेशन्स करावे लागतील, रोवर रो ट्रान्सफॉर्मेशन्स आपण करणार आहे, म्हणजे रोवर काय जे असतील ते ऑपरेशन आपण करणार आहे. तर रोवर अशी ऑपरेशन्स करायची की हे 1 झालं पाहिजे, खाली 0 झालं पाहिजे, हे 1 झालं पाहिजे आणि वर खाली 0 झालं पाहिजे, आणि हे 1 झालं पाहिजे आणि वर 0 झालं पाहिजे. ओके, तर त्या टाईपनं आता करूया. त्यापूर्वी एक म्हणजे ट्रिक म्हणा किंवा तुम्हाला जे काय ते म्हणू शकता तुम्ही, जे आता हे बघायचं, पहिला कॉलम त्यातली जी मोठी संख्या असेल, मोठी संख्या तो रो आहे तो एक नंबरला घ्यायचा, आणि तो एक नंबरचा आहे तो त्याच्या जागेवर घ्यायचा. म्हणजे कसं बघा, आता ऑपरेशन करूया आपण, हे दोन रो आहेत ते इंटरचेंज करूया. म्हणजे R3 याला R1, याला R2, याला R3 म्हणायचं. तीन रो, R1 R2 R3, हे दोन रो एक्सचेंज करायचे. म्हणजे R3 आहे तो R1च्या जागेवर आणि R1 आहे तो R3च्या जागेवर. मग जसं इकडं ऑपरेशन तसंच इथं पण ऑपरेशन करायचं. बघा कसं ते, आर आता लिहायचं आहे कुठं, R1 आणि R3 एक्सचेंज करायचं आहे. म्हणजे R1 हे एक्सचेंजसाठी असा ॲरो आहे, दोन्ही एक्सचेंज करायचं आहे, एकामेकाच्या जागेवर लिहायचं. मग इज इक्वल टू काय येणार, हा रो आहे तो वर,
म्हणजे 5 2 -3 आणि हा रो वर 0 0 1. आता हा रो 3 नंबरला म्हणजे 2 1 -1 आणि हा 1 0 0 आणि मधला रो आहे तसा, तो आहे तसा लिहा 0 1 0. आता पुढचं ऑपरेशन, आता आपल्याला इथला एलिमेंट काय पाहिजे, 1 पाहिजे, 1 हा 5 जागेवर आपल्याला 1 पाहिजे. मग खालचे रोज वापरून त्याला 1 करायचं. मग हा रो वापरून याला 1 करू शकत नाही कारण 0 इथं 0 आहे. 0 कितीनं जरी मल्टिप्लाय केलं तरी त्याचं काहीच होणार नाही, म्हणजे हा रो वापरू शकत नाही. मग राहिला हा, मग 5 1 येण्यासाठी 5 - किती करायला पाहिजे, 4 करायला पाहिजे. मग इथं 4 कसं होईल, 2 × 2 केलं तर 4 होईल. म्हणजे या रोला जर मी 2 मल्टिप्लाय केलं, याला जर 2 मल्टिप्लाय केलं तर इथं 4 होईल. आणि मग 5 - 4 केलं की इथं 1 होईल, म्हणजे याला 2 मल्टिप्लाय करायला पाहिजे. मग एकाला मल्टिप्लाय करू शकत नाही आपण 2, एकाला मल्टिप्लाय केलं की त्या पूर्ण रोला 2 तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. मग पूर्ण रोला 2 मल्टिप्लाय करायचं आणि तो रो 1 मायनस करायचा. म्हणजे रो 1 आपल्याला चेंज करायचा आहे आणि रो 1 काय मायनस करायचं, 2 × r3. आता चेंज कोणाच्या व्हॅल्यू होणार आहेत, r1 ॲरोच्या इकडं, जे इकडं जो रो लिहिलेला आहे तो चेंज होणार आहे. आणि ऑपरेशन आपल्याला हे करायचं आहे आणि हे ऑपरेशन करून r1 जागेवर आपल्याला लिहायचे, म्हणजे खालचे r2 आणि r3 रोज ते आहे तसे राहणार आहेत. मग ते पहिल्यांदा लिहून घेऊया, जे रोज आहे तसे राहणार आहेत ते पहिल्यांदा लिहून घेऊया. वरचा रो आहे तसा ठेवूया, त्याला त्याच्यावर आपण नंतर ऑपरेशन करू. 2 - 1 आणि इकडं 0 1 0 आणि 1 0 0. आता ऑपरेशन करायचं, r1 - 2 r3 म्हणजे r1 - 2 r3. r1 किती आहे, 5. 5 - 2 r3 म्हणजे 2, म्हणजे 5 - 2 × 2 = 4. 5 - 4 = 1. त्यानंतर 2 - 2 r3 हा एलिमेंट घ्यायचा, 1. 2 - 2 × 1 = 2. 2 - 2 = 0. आता -3 - 2 r3. r3 किती आहे, -1 - 1. म्हणजे -3 = 2 × -1 म्हणजे -2 × -1 काय होईल, +2. म्हणजे -3 + 2 - 1 येणार. तसंच इकडे करायचं, 0 - 2 r3. 0 - 2 r3 r1 - 2 r3 म्हणजे 0 - 2 × 1. 0 - 2 × 1 म्हणजे 0 - 2 - 2. त्यानंतर 0 - 2 × 0 म्हणजे 0. 0 - 0 काय येणार, 0. तसंच 1 - 2 × 0 म्हणजे 1 - 2 × 0 = 0. 1 - 0 = 1 झालं. हे ऑपरेशन झालं, इथली संख्या 1 झाली, याच्या खाली 1 आपोआपच 0 आहे. आता याला 0 करून घ्यायचं. याला 0 करायला हे तर वापरू शकत नाही 0 रो, मग हे वापरावं लागेल. आता 2 ला आपल्याला 0 करायचं आहे, म्हणजे 2 कसं 0 होईल, 2 - केलं तर 0 होईल. मग याला 2 कधी होईल, हा याला मल्टिप्लाय 2 केलं तर, म्हणजे एकाला मल्टिप्लाय केलं की पूर्ण रोला 2 मल्टिप्लाय करावं लागेल आणि तो रो काय करायचा, r3 मायनस करायचा, म्हणजे इथं 0 होईल. बाकीचे काय होत आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, आपल्याला फक्त हा 0 करायचा. मग त्यासाठी कोणतं ऑपरेशन, r3 चेंज होणार आहे, इथं 0 पाहिजे आपल्याला, r3 चेंज होणार आहे आणि r3 काय मायनस करायचं, 2 × r1. आता हे ऑपरेशन करूया. आता r3 चेंज होणार आहे म्हणजे r1 r2 तेच असणार आहेत, मग ते आधी लिहून घेऊया. 1 0 - 1 - 2 0 1 0 2 1 0 1 0. आता r3 चेंज होणार आहे. बघा हे ऑपरेशन करायचं आहे, r3 - 2 r1 म्हणजे हे -2 हे, म्हणजे 2 - 2 × 1. 2 - 2 × 1 म्हणजे किती येणार, 2 - 2 = 0. तेच आपल्याला पाहिजे होतं. त्यानंतर 1 - 2 × 1 - 2 × 0
टू इंटू झिरो, वन मायनस टू इंटू झिरो झिरो येणार, वन मायनस झिरो वन येणार, ते इथलेच वन. त्यानंतर मायनस वन मायनस टू इंटू आर वन, मायनस वन म्हणजे काय येणार, मायनस वन मायनस टू इंटू मायनस वन प्लस टू, म्हणजे मायनस वन प्लस टू प्लस वन येणार, मायनस टू मायनस वन प्लस टू प्लस वन, ते इथलं यायचं प्लस वन. तसंच पुढं ऑपरेशन करायचे आहेत, हे वन मायनस टू टाईम्स आर वन, टू इंटू हे आर वन किती आहे मायनस टू, म्हणजे काय येणार वन टू इंटू टू म्हणजे मायनस टू इंटू मायनस टू प्लस फोर, म्हणजे वन प्लस फोर फाईव्ह येणार, इथं फाईव्ह. त्यानंतर झिरो मायनस टू टाईम्स झिरो म्हणजे झिरोच येणार, आणि झिरो मायनस टू टाईम्स वन, झिरो मायनस टू टाईम्स वन म्हणजे झिरो मायनस टू म्हणजे मायनस टू, इथं मायनस टू येणार, राईट. हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता वन झालं, पहिला एलिमेंट वन झाला डायगोनल एलिमेंट, त्याच्याखाली दोन्ही एलिमेंट झिरो झाले, आपलं पहिला कार्यक्रम सक्सेसफुल झाला. आता काय करायचं, इथं आपल्याला वन पाहिजे, मग हे वन कधी होईल, या टूमधनं वन मायनस केलं तर, मग खालचं मायनस केलं तर चालतंय ना, खालचं वरच्यातनं मायनस करायचं, सिम्पल ऑपरेशन आहे. म्हणजे आर टू चेंज करायचं आहे आपल्याला, ते इथं लिहायचं, आर टू आपल्याला चेंज करायचं आहे, आणि आर टूतून आर टूतून काय करायचं, आर थ्री सिम्पली मायनस करायचं, आर टूतून आर थ्री मायनस करायचं, आणि ते आर टूच्या जागेवर लिहायचं आहे. म्हणजे आर टू चेंज होणार आहे तर आर वन आणि आर थ्री काय सेम असणार आहेत, मग ते आधी लिहून घ्या, इकडे लिहितो आता मी. आता आर टू चेंज होणार आहे म्हणजे आर वन आणि आर थ्री सेम असणार आहेत. आर वन पहिल्यांदा लिहितो, वन झिरो मायनस वन, इथं आहे मायनस टू झिरो आणि वन. त्यानंतर आर टू चेंज होणार आहे, हा चेंज होणार आहे म्हणजे आर थ्री सेम आहे, झिरो वन वन आणि फाईव्ह झिरो मायनस टू. आता चेंज काय होणार आहे, आर टू आणि आर टूतनं मायनस आर थ्री करायचं आहे, म्हणजे यातनं हे मायनस करायचं, झिरो मायनस झिरो झिरो, टू मायनस वन वन, वन मायनस वन झिरो, झिरो मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह, वन मायनस झिरो वन, झिरो मायनस मायनस टू, झिरो मायनस मायनस टू म्हणजे झिरो प्लस टू, टू येणार टू, राईट. हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता इथं वन झाला, त्याच्या खालचा एलिमेंट आपल्याला झिरो पाहिजे, तो कशानं झिरो होईल, हे वरचं सिम्पली यातनं मायनस केलं, आर टू आर थ्रीमधून मायनस केला की हे झिरो होईल, हे वर वरच्याकडे काय स्कोप नाही झिरोकडं, ह्याला झिरो करायचा, झिरोला वनला व झिरो करायचा स्कोप कुणाकडे आहे, ह्या वनकडंच आहे, झिरोकडं काय नसते स्कोप. तर आर थ्री चेंज होणार आहे, हा झिरो करायचा आहे म्हणजे आर थ्री चेंज होणार आहे, आणि आर थ्रीतून काय करायचं, आर आर टू मायनस करायचं, सिम्पल ऑपरेशन आहे, करूया लगेच. आता आर थ्री चेंज होणार आहे म्हणजे आर वन आर टू तेच असणार आहे, मग ते पहिल्यांदा लिहून घ्यायचे, मायनस टू झिरो वन, झिरो वन झिरो मायनस फाईव्ह आणि वन टू. आता चेंज होणार आहे काय, आर थ्री, आणि आर थ्रीतनं काय आर टू मायनस करायचं आहे, सिम्पल, म्हणजे झिरो झिरो मायनस झिरो झिरो, वन मायनस वन झिरो, वन मायनस झिरो वन, फाईव्ह मायनस मायनस फाईव्ह, फाईव्ह मायनस मायनस फाईव्ह म्हणजे फाईव्ह प्लस फाईव्ह, हे मायनस मायनस प्लस, फाईव्ह प्लस फाईव्ह टेन. त्यानंतर आर थ्रीतून आर वन आर टू मायनस करायचं आहे, झिरो मायनस वन मायनस वन आणि मायनस टू मायनस टू मायनस फोर, ओके. हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता डायगोनल एलिमेंट सगळे वन झालेत, खालचे सगळे एलिमेंट झिरो करून घेतलेत आपण, हे पहिलं काम झालं. आता कुठं कुठं झिरो पाहिजे ते बघायचं. इथं आपोआपच आलेत, राहिला हा, याला झिरो कसं करू शकतो, ह्याच्याकडे काही स्कोप नाही, यानं झिरो करू शकतो आपण. मग हे मायनस वन झिरो कधी होईल, त्यात प्लस वन केलं तर, मग हा रो सरळ पहिल्यात प्लस करायचा, सिम्पल. आर वन चेंज होणार आहे,
आर वन चेंज होणार, आर वन मध्ये काय करायचं प्लस आर थ्री. आता बघा आर वन चेंज होणार आहे म्हणजे आर टू आणि आर थ्री सेमच असणार आहेत, मग ते पहिल्यांदा लिहून घेऊ. झिरो वन झिरो 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 वन आणि इकडं मायनस फाईव्ह वन टू टेन मायनस वन मायनस फोर. आता आर वन चेंज होणार आहे, आर वनमध्ये काय करायचं प्लस आर थ्री करायचं, म्हणजे वन प्लस झिरो वन, झिरो प्लस झिरो झिरो, मायनस वन प्लस वन झिरो, मायनस टू प्लस टेन प्लस एट, मायनस टू प्लस टेन, मायनस टू प्लस टेन किती येणार प्लस एट. कॅल्शीट टाका, झिरो प्लस मायनस वन, झिरो प्लस मायनस वन म्हणजे काय येणार मायनस वन, आणि वन प्लस मायनस फोर, वन प्लस मायनस फोर म्हणजे वन मायनस फोर म्हणजे मायनस थ्री येणार, मायनस थ्री. ओके, तर हे आहे ए आय, हे आपण काढायला सुरुवात केली ना ए आय, ते काढत काढत आपण असं इथपर्यंत पोचलो. आता आय मॅट्रिक्स तयार झाला आहे, आपल्याला काय पाहिजे होता इकडं आय मॅट्रिक्स पाहिजे होता. आय मॅट्रिक्स इकडं तयार झाला म्हणजे इकडचा मॅट्रिक्स काय असणार आहे इनवर्स मॅट्रिक्स असणार, म्हणजे हा मॅट्रिक्स जो तयार झाला तोच आहे या मॅट्रिक्सचा इनवर्स बाय गॉस जॉर्डन मेथड. मग तो इनवर्स आपण असा सेपरेट लिहू शकतो, ए इनवर्स इज इक्वल टू एट मायनस वन मायनस थ्री मायनस फाईव्ह वन टू आणि टेन मायनस वन मायनस फोर. ओके, तर अशा टाईपचा प्रॉब्लेम आपण गॉस जॉर्डन मेथडनं इनवर्स फाईंड करू शकतो. अशा टाईपचा अजून एक प्रॉब्लेम सोडवू म्हणजे अजून परफेक्ट आयडिया तुम्हाला येईल. बघा दुसरा प्रॉब्लेम असा दिलेला आहे, ए मॅट्रिक्स दिलेला आहे वन टू थ्री टू फोर फाईव्ह थ्री फाईव्ह सिक्स, थ्री बाय थ्री मॅट्रिक्स आहे. आपल्याला काय करायचं आहे इनवर्स फाईंड करायचं आहे बाय युझिंग गॉस जॉर्डन मेथड. आता ॲडजॉईंट मेथड असती तर एकदम सिम्पल आहे, कोफॅक्टर्स काढायचे, कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहायचा, मग त्याचा डिटर्मिनंट काढायचा ए मॅट्रिक्सचा, आणि मग ॲडजॉईंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए केलं की ए इनवर्स निघतो. पण ही थोडी मेथड किचकट आहे पण सोपी मेथड आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे अशा टाईपमध्ये मॅट्रिक्स लिहायचं आहे, ए मॅट्रिक्स आणि हा आय मॅट्रिक्स कंबाईन मॅट्रिक्स, आणि आपल्याला फायनलला काय करायचं आहे फायनलला काढायचं आहे आपल्याला इकडं एच्या जागेवर आय मॅट्रिक्स तयार झाला पाहिजे एचा, आणि मग इकडं जो मॅट्रिक्स आपोआप तयार होईल तो असतो इनवर्स मॅट्रिक्स म्हणजे या एचा इनवर्स. मग या एचा आपल्याला आय करायचा आहे, त्यासाठी वेगवेगळे रो ऑपरेशन्स आपल्याला करावे लागणार आहेत, ते आपण आता सुरुवात करूया. ए आय या फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहून घेऊया, ए मॅट्रिक्स वन टू थ्री टू फोर फाईव्ह थ्री फाईव्ह सिक्स, आणि इकडं युनिट मॅट्रिक्स म्हणजे वन झिरो 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 वन झिरो 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 वन. ओके, अशा टाईपचा मॅट्रिक्स आहे. आता हे इकडं आहे ते आपल्याला इकडं पाहिजे, मग इकडं जे आपोआप तयार होईल तो असणार आहे इनवर्स ए मॅट्रिक्सचा. आता आपण आता रो ऑपरेशन्स करूया. पहिल्यांदा मी काय करतो, इथं मला वन पाहिजे आणि खालचे झिरो पाहिजेत, हे पहिलं माझं टार्गेट आहे. पण आता मी काय करतो, मोठं जी मोठी संख्या दिसते तो रो वर घेतो आणि तिथं पहिला रो नेऊन ठेवतो मी. मग ही मोठी संख्या हा रो मी पहिल्यांदा घेतो म्हणजे काय आर वन आणि आर थ्री एक्सचेंज करतो मी. सो आर वन आणि आर थ्री एक्सचेंज केले तर काय होईल पुढं, आर वनच्या जागेवर आर थ्री म्हणजे थ्री फाईव्ह सिक्स, जे इकडं केलं तेच इकडं करायचं, आर थ्री आर वनच्या जागेवर झिरो झिरो वन, आणि आर वन आहे तो आर थ्रीच्या जागेवर म्हणजे वन टू थ्री आणि हा खाली वन झिरो झिरो, आणि आता मधला रो आहे तसाच टू फोर फाईव्ह आणि झिरो वन झिरो. आता बघा याला वन करायचं, हा वन कधी होईल, या थ्रीमधनं टू मायनस केलं तर तो वन होईल, मग टू आपोआपच खाली आहे, मग ते फक्त आपण मायनस करूया म्हणजे आर वनमधनं आर टू मायनस करायचा. आर वन चेंज होणार आहे आणि आर वनमधनं
आर टू मायनस करायचा आणि तो आर वनच्या जागेवर लिहायचा आपल्याला. मग आर वन चेंज होणार आहे, आर टू आणि आर थ्री तसेच राहणार आहेत, मग ते पहिल्यांदा आहे तसे लिहून घ्यायचे. बघा, आर वन सोडला मी तसाच, आर टू आणि आर थ्री आधी आहे असा लिहून घेऊया. 010 123 100. आता आर वनकडे बघायचं, आर वनमधनं आर टू मायनस करायचं आहे, म्हणजे वनमधनं टू मायनस करायचं आहे. 3 - 2 1, 5 - 4 1, 6 - 5 1, 0 - 0 0, 0 - 1 - 1, 1 - 0 1. झाले एक ऑपरेशन पूर्ण, इथं 1 झाले. आता खालचे 2 झिरो करायचे, हा झिरो करायचा. हा झिरो कधी होईल? हा जर 2 टाइम्स त्यातनं मायनस केला, 2 - 2 केलं तर 0 होईल. मग हे 2 - 2 कधी होईल? याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर, मग या पूर्ण रोला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि ते वरच्यातनं मायनस करायचं. मग चेंज यात होणार आहे R2 मध्ये, R2 मध्ये चेंज करायचं आपल्याला, आणि R2 तून काय करायचं? -2R3 करायचं, R2 - 2 × R3. बघा ऑपरेशन करूया. आता R2 चेंज होणार आहे, मग R1 आणि R3 सेम राहणार आहेत, ते पहिल्यांदा लिहून घेऊ. 0 - 1 1, R3 1 2 3 1 0 0. आता R2 चेंज होणार, R2 मायनस काय करायचं आहे? 2R3, म्हणजे R2 - 2R3. 2 - 1 × 2, 2 - 2 × 1, 0. बघा इथं लिहितो 2 - 2 × 1, 2 - 2 0. आता 4 - 2 × 2, म्हणजे 4 - 4 0. त्यानंतर 5 - 2 × 3, 5 - 2 × 3, 5 - 2 × 3 6, 5 - 6 - 1, ते इथल्या -1. त्यानंतर 0 - 2 × 1, 0 - 2 × 1, 0 - 2 - 2, ते इथलं. 1 - 2 × 0, 1 - 2 × 0, म्हणजे 1 - 0 1 येणार, आणि 0 - 0 0. झालं, हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता पुढं काय करायचं आपल्याला? हा खालचा झिरो करायचा. हा झिरो करायला याच्याकडे काही स्कोप नाही. मग हा सरळ मायनस केला, 1 - 1 केला तर हा झिरो होईल. मग हे सरळ यातनं R1 मायनस करायचं, R3 - R1. बघा ऑपरेशन करतो मी, R3 चेंज होणार आहे आणि R3 मायनस करायचं आहे R1. मग हे ऑपरेशन काय होणार? आता R3 चेंज होणार आहे, म्हणजे R1 R2 सेमच असणार आहेत. 1 1 1, 0 - 1 1, त्यानंतर 0 0 - 1, आणि -2 1 0. आता R3 चेंज होणार आहे, R3 चेंज होणार. मग R3 -R1 करायचं, ह्यातनं -R1 करायचं. 1 - 1 0, 2 - 1 1, 3 - 1 2, 1 - 0 1, 0 - -1, म्हणजे 0 + 1 1, आणि 0 - 1 - 1. ओके, हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता 1 झालं पहिला डायगोनल एलिमेंट, त्याच्या खालचे दोन्ही 0 झाले, पण इथं 1 पाहिजे. आता आपल्याला इथं 1 नाही, इथं 1 आहे. हा रो सरळ वर घेऊया आणि तो दुसरा रो आहे तो खाली घेऊया, एक्सचेंज करूया. म्हणजे R2 आणि R3 एक्सचेंज करायचं, R2 R3 एक्सचेंज. लिहूया परत, ऑपरेशन करूया. आता R2 R3 एक्सचेंज करायचे, म्हणजे R1 सेमच राहणार आहे. R1 पहिल्यांदा लिहून घेऊ, 1 1 1, त्यानंतर इकडे काय? 0 - 1 1. आता R2 R3 एक्सचेंज, R2 खाली जाणार, R3 वर येणार. R3 पहिल्यांदा वर, 0 1 2 0 1 2, हा पण वर जाणार, 1 1, आणि -1, आणि R2 आहे तो खाली येणार, 0 0 - 1 0 0 - 1, आणि R2 खाली -2 1 0 - 2 1 0. ओके, इथं आपल्याला 1 पाहिजे होता, आपला 1 आला. आता इथं आपल्याला पाहिजे 1, हे खालचे 3 झिरो झालेत, पण इथं 1 नाही,
मग याला वन कसा करायचा, हा मायनस वन आहे, याला वन कसा करायचा इंटू त्याला मायनस वन करायचं, म्हणजे पुढचं ऑपरेशन आर थ्री चेंज करायचं आहे आपल्याला, आर थ्रीमध्ये चेंज करायचं आहे आणि इथं मायनस वनचं प्लस वन करायचं आहे, म्हणजे याला पूर्ण रोला मायनस वननं मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे मायनस वन इंटू आर थ्री, ते आर थ्रीच्या जागेवर लिहायचं. चला पुढचं ऑपरेशन करू. आर थ्री चेंज होणार आहे म्हणजे आर वन आर टू सेमच असणार आहेत, वन वन वन, इथं पण वन आहे, त्यानंतर झिरो मायनस वन वन, झिरो वन टू, वन वन मायनस वन. आता मायनस वन इंटू आर थ्री, झिरो इंटू मायनस वन झिरो, झिरो इंटू मायनस वन झिरो, मायनस वन इंटू मायनस वन प्लस वन, मायनस टू इंटू मायनस वन प्लस टू, वन इंटू मायनस वन मायनस वन, झिरो इंटू मायनस वन झिरो. झालं वन सगळे डायगोनल झाले, खालचे सगळे झिरो झाले, आता राहिले वरचे, वरचे तीन झिरो करायचं आहे. तर या टूला पहिल्यांदा झिरो करून घ्या. हा टू झिरो कधी होईल? वरचे जर खाली वरच्यानं जर केलं तर परत इकडं वन येईल, त्यामुळं खालच्यानं झिरो करायला सोपं आहे, टूला झिरो करायला. फक्त आपल्याला टू वर लक्ष केंद्रित करायचं आहे. मग टूमधनं जर टू मायनस केलं तर झिरो होईल, मग हा टू कधी होईल? याला मग इंटू टू केलं तर, मग या पूर्ण रोला टूनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आर टू आपल्याला चेंज करायचं आहे आणि आर टूमधनं काय करायचं? मायनस टू आर थ्री, टू टाईम्स आर थ्री, याला टूनं मल्टिप्लाय करायचं, टू इंटू आर थ्री, आणि ते आर टूमधनं मायनस करायचं, म्हणजे आर टू मायनस टू आर थ्री. हे ऑपरेशन करूया. आता आर टू चेंज होणार आहे म्हणजे आर वन आर थ्री सेमच असणार आहे, ते आधी लिहून घेऊ. झिरो मायनस वन वन, आर थ्री पण सेम आहे, टू मायनस वन झिरो. आता ऑपरेशन काय आहे? आर टू मायनस टू आर थ्री, झिरो मायनस टू इंटू झिरो झिरोच, वन मायनस टू इंटू झिरो वन, बघा वन मायनस टू इंटू झिरो, हे टू इंटू झिरो झिरो येणार आहे, वन मायनस झिरो वन. त्यानंतर टू मायनस टू मायनस टू इंटू वन, टू मायनस टू काय येणार? झिरो, हे झिरो आपल्याला पाहिजे होतं. तेच इकडं ऑपरेशन करायचं, वन मायनस टू इंटू हे टू, म्हणजे वन मायनस फोर मायनस थ्री, मायनस थ्री, वन मायनस टू इंटू हे मायनस वन, म्हणजे वन मायनस मायनस टू इंटू मायनस वन प्लस टू होणार, वन प्लस टू थ्री, प्लस थ्री. त्यानंतर मायनस वन मायनस टू इंटू झिरो, टू इंटू झिरो झिरो येणार, म्हणजे मायनस वन आहे तसं राहणार, मायनस वन. हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता हे झिरो झालं, आता राहिलं हे दोन झिरो करायचं. मग हे झिरो करायला काय करायला लागेल? हे मायनस करायचं सरळ, हा रो, हा रो पहिल्यातनं मायनस करायचं, म्हणजे आर वन चेंज होणार आहे आणि आर वनमधनं काय करायचं? आर थ्री मायनस करायचं. सिम्पल ऑपरेशन आहे, करू. आर वन चेंज होणार आहे म्हणजे आर टू आर थ्री सेम राहणार आहे, झिरो वन झिरो आणि झिरो झिरो वन, आणि इकडं पण मायनस थ्री थ्री मायनस वन, टू मायनस वन झिरो. आता आर वन चेंज होणार आहे आणि आर वन मायनस आर थ्री करायचं, आर वन मायनस आर थ्री, वन मायनस झिरो वन, वन मायनस झिरो वन, वन मायनस वन झिरो, झिरो मायनस टू मायनस टू, मायनस वन मायनस मायनस वन, म्हणजे मायनस वन प्लस वन झिरो, वन मायनस झिरो वन. बघा आता आपल्याला काय पाहिजे होतं? वनच्या खाली हे झिरो पाहिजे होते, तीन सगळे डायगोनल एलिमेंट वन वन झालेत, हे दोन झिरो झालेत, आता राहिलं फक्त हे एक झिरो करायचं. हे झिरो कसं करायचं? यानं करू शकतो आपण. मग हे आर वनमधनं आर टू मायनस करायचं, मग आर वन आपल्याला चेंज करायचं आहे आणि काय करायचं आहे? आर वनच्या जागेवर आर वन मायनस आर टू करून लिहायचं. चला ऑपरेशन करूया. आर वन चेंज होणार आहे म्हणजे आर टू आर थ्री तसेच राहणार आहेत सेम, झिरो वन झिरो, झिरो झिरो वन, इकडं पण आहे तसे राहणार, थ्री मायनस थ्री थ्री मायनस वन, टू मायनस वन झिरो. आता आर वन चेंज होणार आहे आणि आर वनच्या जागेवर आपल्याला काय लिहायचं आहे? आर वन मायनस आर टू, म्हणजे हे मायनस हे, वन मायनस झिरो वन, वन मायनस वन झिरो, झिरो मायनस झिरो झिरो, मायनस टू मायनस मायनस थ्री, मायनस टू
थोडं वर लिहितो मी, मायनस टू मायनस मायनस थ्री म्हणजे मायनस टू प्लस थ्री प्लस वन येणार, प्लस वन. त्यानंतर झिरो मायनस थ्री मायनस थ्री, आणि वन मायनस मायनस वन, वन मायनस मायनस वन म्हणजे वन प्लस वन टू, टू इथं येणार. राईट, आता आपला आपण सुरुवात कुठून केलेली, ए आय इथून सुरुवात केलेली, आणि त्याचं कन्वर्जन आपण कशात केलं, हे आय मॅट्रिक्स इथं तयार झाला, आणि मग इथं जो मॅट्रिक्स तयार झाला तोच आहे इनव्हर्स मॅट्रिक्स. या ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स इथं तयार झाला. मग हा इनव्हर्स मॅट्रिक्स आपण सेपरेट इथं लिहू शकतो आन्सर म्हणून, ए इनव्हर्स इज इक्वल टू कोणता मॅट्रिक्स, वन मायनस थ्री टू, मायनस थ्री थ्री मायनस वन, आणि टू मायनस वन झिरो. हा आहे एचा इनव्हर्स मॅट्रिक्स. तर ही कोणती मेथड आहे इनव्हर्स फाईंड करायची, गॉस जॉर्डन मेथड. ओके, तर अशा टाईपचे दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व करून बघितले. ॲडजॉईंट मेथडनं सुद्धा आपण इनव्हर्स फाईंड केलेला आहे, याच्या आधीचं व्हिडिओ लेक्चर आहे ते पण तुम्ही यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट आहे मॅट्रायसेस म्हणून, त्यामध्ये जाऊन बघू शकता, किंवा दुसरी पण प्लेलिस्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता. ओके, तर नंतर भेटूया अजून एक मॅट्रायसेसची नवीन कन्सेप्ट, नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.